एशियन सिटी केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या नवीन 4 विभागांचं उद्घाटन ग्रामविकास मंत्री पंकजदाई मुंडे यांच्या हस्ते करण्यात आलं. एशियन सिटी केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने बर्न ICU हृदय उर शल्य चिकित्सा मेंदू विकास स्त्रीरोग विभागाचे उद्घाटन ग्रामविकास मंत्री पंकजदाई मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. एशियन सिटी केअर हॉस्पिटलने हा नवीन प्रकल्प चालू करून शहरात रुग्णांसाठी सुविधा वाढवल्या आहेत, त्याचबरोबर गरीब रुग्णांसाठी तपासणी शुल्क कमी करण्यात यावे असे आवाहन पंकजा मुंडे यांनी डॉक्टरांना केले. त्याचबरोबर मराठवाडा आणि सलगच्या विभागातील जनतेच्या आरोग्यविषयक सर्व समस्यांचे निदान आणि उपचार या हॉस्पिटलमध्ये करता येईल असे डॉक्टर अजय दंडे यांनी सांगितले. एशियन सिटी केअर सुपर स्पेशालिटीतर्फे त्याच्या उद्घाटनानंतर 6 महिन्यानंतरच आपण 4 नवीन विभाग इथे सुरू करत आहोत, ज्यामध्ये बर्न ICU, हार्ट सर्जरी विभाग, हाय रिस्क प्रेग्नन्सी आणि हाय रिस्क डिलिव्हरीचा विभाग आणि न्यूरॉलॉजीचा विभाग. या अंतर्गत जळीत रुग्णांसाठी अत्यंत अद्ययावत अशी बर्न ICU, याच्यामध्ये त्या वॉर्डमध्ये असलेली हवासुद्धा निर्जंतुक असते आणि डेडिकेटेड 24 तास सेवा देणारा स्टाफ, डेडिकेटेड फक्त बर्नच्या पेशंटला सेवा देणारा स्टाफ, सर्व जनतेसाठी हे 4 विभाग इथे सुरू झाले असं मी आज सांगितलं. त्याचबरोबर हा डेडिकेटेड ICU असणार आहे बर्न्स पेशंटसाठी. आणि इथं जे आहे तर आपल्याला सगळ्या प्रकारची सुविधा देणार आहे. जवळजवळ 10% या 100% विचारात पास घेणार आहे. आपला हा जो एरिया आहे ट्रेनिंगचा भरपूर एरिया आहे आणि हॉस्पिटल्स कमी आहेत ते आम्ही लक्षात ठेवून अशा प्रकारचा असं. या कार्यक्रमाला भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर भागवत कराड, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विभाग प्रमुख डॉक्टर सरोजिनी जाधव, आमदार इम्तियाज जलील, आमदार अतुल सावे यांच्यासह अनेक डॉक्टरांची उपस्थिती होती.